एसटी महामंडळाने 5,150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचे उद्घाटनही 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले. परंतु मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एसटीला मिळाली नसून कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. याशिवाय उद्घाटनाच्या वेळी ज्या 20 बस पुरवण्यात आल्या त्या बसमधील आसन व्यवस्था चुकीची आहे. त्यामध्ये प्रवाशांना अवघडून बसावे लागते, सीट मागे पुढे करता येत नाहीत, त्यामुळे प्रवासी कुचंबना होत असून या चुकीच्या पद्धतीने सीट रचना असलेल्या बस संबंधितांनी ताब्यात का घेतल्या, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याचीही चौकशी करण्यात आली पाहिजे असंही बर्गे यांनी म्हटले आहे. चंदा दो धंदा लो या वसुली योजनेतून सदर पुरवठादार कंपनीची मुख्य कंपनी असलेल्या कंपनीने 2023 पर्यंत 966 कोटी रुपयांचे इलेक्ट्रोरल बॉन्ड्स खरेदी केले आहेत आणि यातील 585 कोटी रुपये सत्तेत असलेल्या एका पक्षाला देणगी म्हणून मिळाल्याचा संशयही बर्गे यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे 20 लाख रुपये इतकी सबसिडी प्रत्येक बसमागे सरकार देणार असून 650 कोटी चार्जिंग सेंटरसाठी खर्च होणार आहेत. एकूण 172 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार असून त्यापैकी महावितरण कंपनीला 100 कोटी रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली आहे. आतापर्यंत चार्जिंग स्टेशनवर 390 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून 90 कोटी बांधकामावर खर्च करण्यात आले आहेत. गाड्या वेळेवर न आल्यानं सरकारच्या पैशाचा नाहक अपव्यय होत असून जोपर्यंत निश्चित केलेल्या वेळेत गाड्या येत नाहीत तोपर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी गुंतवलेल्या रकमेचे व्याज रक्कम कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावे अशी मागणीही बर्गे यांनी केली आहे. एकंदर सर्व परिस्थिती पाहता येत्या वर्षभरात महामंडळाकडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडणार असून त्यांची गैरसोय होणार आहे. या सर्व प्रकाराला गाड्या पुरवणारी कंपनी जबाबदार असून सदर कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही बर्गे यांनी केली आहे. मंडळी या एसटीच्या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा. एसटी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.